नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची बातमी आहे चांगल्या कांद्यासह खराब कांद्याने खाल्ला भाव कुठली बातमी आहे काय बातमी आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण येथील मार्केटमध्ये कांद्याला भरघोस दर मिळत असल्याने शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे पन्नास ते साठ पिसवी कांदा आणणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याच्या प्रतवारीनुसार दोन ते चार रु लाख रुपये सध्या मिळत आहेत चाकण बाजारात कांद्याची या आठवड्यात एकूण दोन हजार नऊशे वीस क्विंटल आवक झाली मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक चारशे वीस क्विंटलने वाढूनही भावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे प्रति क्विंटलला चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमाल भाव सात हजार रुपयावरून आठ हजार रुपयावर पोहोचला आहे चाकण मार्केटमध्ये पहिल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटलला आठ हजार रुपये दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला सहा हजार पाचशे रुपये तर तिसऱ्या प्रतीच्या गोल्टी चिंगळे अशा कांद्यांना देखील दोन हजार पाचशे रुपये असा भाव प्रति क्विंटलला दर मिळत आहे दरम्यान मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याने काही शेतकरी पूर्ण वाढ न झालेला कांदाही मार्केटमध्ये आणत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र कांद्याची आवक कमी असल्याने अशा पूर्ण वाढ न झालेल्या कांद्याला देखील भरघोस भाव चाकांच्या कांदा मार्केटमध्ये मिळत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला